झाली पाहिजे. कारखाना 4 दिवसात चालू होईल आणि सगळे पाठीवर शेतकरी बंधू राहतील. पहिले विठ्ठल मात्र आधी समाज दोन बिघांचा कुंभा माझा दौलत माझी मोठी शेतकरी यांनी मी वेळाचा मी शेतकरी तुम्ही ते आला आला आहात. प्रश्न अनेक आहेत, उत्तर एकच आहे की आता आपला या चंद्रगडच्या अस्मितेचा जो एकच प्रश्न आहे तो म्हणजे दौलत. आणि आता आपला इथून पुढचा पक्ष राहील दौलतच्या बाबतीमध्ये, त्यामुळे सगळ्यांनी दौलत म्हणूनच पक्षाकडे यायचं आहे तरच हा दौलत चालू होणार. दौलत चांगला चालला तर माझं राजकारण चालणार नाही या कारणासाठी दौलत बंद पडली. आणि आज सुद्धा दौलत पुन्हा सुरू झाली तर माझं राजकारण चालणार नाही हे बऱ्याच जणांना माहिती आहे. प्रत्येक जण कारखाना चालूच झाला पाहिजे चालूच करूया का हँडल मारूया, पैसे भरले पाहिजेत. बॉडीच्या पूर्वी संघाच्या संचालक मंडळामध्ये बैठक झाली, त्यावेळी आम्ही सर्व संचालक चर्चा केली आणि त्या चर्चेअनुसार जर ज्या धर्तीवर न्यूट्रिएंट्स ॲग्रो फूड प्रायव्हेट लिमिटेडला त्यांच्या टर्म्स अँड कंडिशन्सवर तो कारखाना चालवायला त्यांनी KDC बँकेनं दिला, तसंच आमच्या टर्म्स अँड कंडिशन्सवर जर KDC बँकेनं चंदगड तालुका खरेदी विक्री संघाला तो कारखाना चालवायला देण्याचं मान्य केलं तर ते आपण धाडस करावं का, आणि त्यासाठी सर्व संचालक मंडळामध्ये चर्चा झाली आणि त्याप्रमाणे हायकोर्टला जाताना त्यांचं दुर्दैवानं निधन झालेलं आहे. परंतु हा करार आणखी शेतकऱ्यांची नियमारोपांची देणी जी देऊन तुम्ही जर सहकार तत्वावर चालवत असला तर आमची कुणाची अडचण येणार. की माझं काय घडलं, सर्व बंधूंना माझी विनंती आहे की मागचं सगळं विसरून जावे आणि कारखाना सुरू करण्यासाठी आपण पहिल्यांदा प्रयत्न करूया. दौलत सहकारी साखर कारखाना आजारी व बंद कारखाना म्हणून महाराष्ट्रशासनाने घोषित होता ठराव मंजूर. ऍक्च्युली कारखान्याची सभा नाही, इथून पाठवून म्हणतो मंजूर म्हणत होतो मित्रांनो. आता भविष्याच्या विषयी आहे, 1000 च्या 2000 एंट्री झालेली आहे आणि 15 दिवसानं 5000